आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अंगूर येथे छत्रपती शिवाजी तरुण मंडळामार्फत अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस संपन्न. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे क्रांती दिनाचं औचित्य साधून येथील अंगणवाडीतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सामुदायिक वाढदिवस कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना मंडळाचे अध्यक्ष रमेश जाधव म्हणाले, अंगणवाडीतील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना त्यांचा वाढदिवस साजरा करता येत नाही, त्यामुळे त्या मुलांचाही वाढदिवस झाला पाहिजे, त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे या उद्देशाने गेल्या 19 वर्षांपासून अखंडितपणे हा सामुदायिक वाढदिवस कार्यक्रम संपन्न करीत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात संदीप जाधव, रमेश पांडुरंग जाधव, नागेश बन्ने, अमोल धनवडे, अक्षय सूर्यवंशी, अमोल बन्ने, सचिन चंदगडे, रवी जाधव, कपिल राजहंस, ग्रामपंचायत सदस्य कलंदर मुल्ला, कुमार बन्ने, विशाल जाधव, ओंकार केनवडे, युवराज केनवडे, शीतल गळदगे, अमोल जाधव, विष्णू जाधव, आदिनाथ मोंड, प्रदीप खोत, राहुल टोपे, संतोष जाधव, प्रशांत पाटील, सूरज पाटील, अशोक सुतार, सुरेश जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकारी न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, या क्रांती दिनाच्या औचित्य साधून आम्ही छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या माध्यमातून 1999 पासून म्हणजे गेली 19 वर्षे आम्ही हा अंगणवाडीतील लहान मुलांचा सामुदायिक वाढदिवसाचा कार्यक्रम विनाखंडित आम्ही आजपर्यंत चालवत आलेलो आहोत. मांगूरमधील 8 अंगणवाडी आहेत, या 8ही अंगणवाडीमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक अंगणवाडीमध्ये या लहान मुलांचा आम्ही सामुदायिक वाढदिवस साजरा करतो. हा वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमागं आमचा हेतू असा की जे गोरगरीब घरातील जी मुलं आहेत त्यांचा वाढदिवस साजरा केला जात नाही, त्यांचा देखील वाढदिवस साजरा करावा या उदात्त हेतूने आम्ही हा 9 ऑगस्ट या दिवशी आम्ही हा वाढदिवसाचा उपक्रम राबवत आलो. हा उपक्रम राबवत असताना या मुलांच्या चेहऱ्यावरचे जे तेज पाहून आम्हाला जे प्रोत्साहन मिळते त्या प्रोत्साहनाचं मी या ठिकाणी शब्दामध्ये उल्लेख करू शकत नाही, कारण त्याच्यामुळेच आम्हाला प्रत्येक कामामध्ये चालना मिळत आलेली आहे आणि ती चालना असंच आम्हाला यापुढेही राहून दे. ही कामं करत असताना आम्हाला आमचे मार्गदर्शक प्रदीपांना व साई उद्योग समूहाचे मोठ्या योगदान लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी तरुण मंडळचे सर्व कार्यकर्ते व गावातील सर्व युवावर्ग देखील या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सामील होऊन हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत आहे. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी देखील या अंगणवाडीतील 8ही अंगणवाडीतील ज्या शिक्षक आहेत यांनी देखील आम्हाला आजपर्यंत अतिशय मोलाचे सहकार्य दिलेले आहे. त्यांनी आदल्या दिवशी मुलांना या उपक्रमाची माहिती देऊन मुलांना लवकर बोलवून घेऊन त्यांना त्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून हा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला जे सहकार्य करतात त्यामुळे त्यांचे देखील मी छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या माध्यमात वतीनं त्यांचे आभार मानतो. इथून पुढे आम्ही अशाच पद्धतीने हा सामाजिक उपक्रम राबवत राहू एवढे या